नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहत आहात HW मराठी। याआधी कधी विशेष फोकस न केलेल्या विदर्भ दौऱ्यावर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आले आहेत। राज ठाकरे विदर्भ एक्सप्रेसनं नागपूरला पोहोचले आहेत। नागपूरमध्ये पक्षाची बांधणी आणि संघटनात्मक आढावा यासाठी राज ठाकरे बैठका घेत आहेत। यानिमित्तानं विदर्भात मनसेला उभारी देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत, पण फडणवीसांच्या नागपूर किंवा विदर्भावरच राज ठाकरेंनी फोकस का केला आहे असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहे। याचंच कारण आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी हा व्हिडिओ जर का तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल 5 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। या दौऱ्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ती म्हणजे मनसेनं विदर्भातील जबाबदाऱ्या बदलल्या असून मोठे फेरबदल केले आहेत। आगामी काळात विदर्भातील सर्व निवडणुका मनसे लढणार आहे, त्यासाठी हेमंत गडकरी आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून विदर्भातील पक्षाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे। त्यांच्याऐवजी आता अनिल शिदोरी, प्रकाश महाजन, राजू उंबरकर, अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे। पुढील काळात हेच पदाधिकारी विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे आणि शिबिरं घेणार असल्याची माहिती आहे। राज ठाकरे यांनी स्वतः फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे। मात्र या सर्वांमध्ये राज ठाकरे आता विदर्भाकडे विशेष लक्ष देत असल्याचं पाहायला मिळतंय, पण त्यामागे नक्की काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांच्याशी संवाद साधलाय। पाहूयात त्यांचं यावर काय म्हणणं आहे। राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन 16 वर्ष आली। या 16 वर्षामध्ये एकेकाळी असं होतं की मनसेचे 13 आमदार होते, 13 आमदारांची संख्या 1 वर आली। मनसेने नाशिक महापालिकेमध्ये स्वगौर सत्ता आणली, परंतु तिथे त्यांना काम करता आलं नाही। मनसेचे मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक होते, कालांतराने ते शिवसेनेत जॉईन झाले। मनसेचं मराठवाड्यामध्ये काही अस्तित्व होतं, खानदेशामध्ये जळगावला होतं किंवा कोकणात काही ठिकाण नव्हतं, परंतु विदर्भामध्ये मनसेला 16 वर्षामध्ये कधीच यश मिळवता आलं नाही। मनसेला त्यांचं सिंगल नगर चौपन्न निवडून आणता आलं नाही। त्याच्यामुळे नागपूरवरती किंवा विदर्भावरती, म्हणजे आता नागपूर आणि चंद्रपूरचा त्यांनी जो दौरा केला आहे, याचं कारण असं आहे की आगामी ज्या महापालिका निवडणुका आहेत किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये मनसेला यश मिळावं किंवा हा तर मुख्य उद्देश आहे, परंतु 16 वर्षामध्ये मनसेला त्या ठिकाणी आपला अस्तित्व का तिथे दाखवता आला नाही याची कारण मीमांसा घेण्यासाठी, हे शोधण्यासाठी सुद्धा त्यांचा एक दौरा आहे। त्यांनी आज गेल्या विदर्भातली किंवा नागपूरची जी मनसे कार्यकारिणी होती सगळ्यातील बरखास्त केले, याचं कारण असं की या 16 वर्षामध्ये या त्यांची जे काही संघटनेचे पदाधिकारी होते त्यांनी कधीही मनसेला त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणजे सपशेल फिल्टर आहेत, म्हणूनच त्यांनी सगळे सेल बरखास्त केले आहेत। मुंबईमध्ये यावेळी ज्या निवडणुका होतील महापालिकेमध्ये, तिथे त्यांचे 7-8 नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये काही निवडून येतील, औरंगाबादमध्ये काही निवडून येतील, परंतु विदर्भ किंवा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचं अजिबातच काही असू नाही। म्हणून आता त्यांचा पहिला फोकस जो आहे तो नागपूर किंवा विदर्भ म्हणता येईल, आणि आगामी काळामध्ये जर त्यांना 1-2 जर नगरसेवक निवडून आणता आले तर पक्षाचं बस्तान बसवण्यासाठी त्यांना ते कामात येणार आहे। विदर्भ हा तसा पूर्वी काँग्रेसचा बालेकिला समजायचा, 14 नंतर तो भाजपचा बालेकिला झालाय। नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून विदर्भामध्ये पुन्हा काँग्रेसला बरे दिवस लागले आहेत, त्याच्यामुळे आता विदर्भामध्ये काँग्रेस आणि भाजपा अशी एक साधारणतः एक चढावर सुरू दिसते। आपल्याला शिवसेना ही सुद्धा विदर्भामध्ये, पश्चिम विदर्भ जर बघितला आपण म्हणजे नागपूरपासून चंद्रपूरपर्यंत, तर शिवसेना आपल्या कुठे दिसत नाही। त्याच्यामुळे शिवसेना जो हिंदू जो वोट आहे, ते हिंदू वोट जो आहे त्याला आकर्षित करण्यासाठी किंवा त्याचं परिवर्तन, त्याचं मत परिवर्तन मनसेकडे होण्यासाठी मनसेला असं वाटते चांगली संधी आहे की आता शिवसेनेत फूट पडलेली आहे, शिंदे गट तयार झाला आहे, परंतु जो मूळ शिवसैनिक आहे किंवा जो हिंदू मतदार आहे त्याला भाजप पण नको आहे आणि त्याला शिंदे गट पण नको आहे, परंतु शिवसेना नसल्यामुळे तो एक पर्याय शोधतो आहे। मग पर्याय कोण असेल, तर पर्याय कदाचित मनसे असतो, असं एक साधारणतः मंचचं गणित आहे। आणि म्हणून राज ठाकरे यांनी
विदर्भावरती लक्ष केंद्रित केलं आहे. विदर्भात पक्षाचं अस्तित्व वाढवण्यासाठी आणि पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे जवळपास 3 वर्षांनंतर नागपूरला पोहोचलेत. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे भाजपशी जुळवून घेत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. तसंच आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या होत्या आणि अशातच या संभाव्य युतीत आता नवा ट्विस्ट आलाय. कारण मनसैनिकांना संबोधित करताना राज ठाकरेंनी प्रस्थापितांशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. पण याचा अर्थ नक्की काय होतो ते आता समजून घेऊयात. त्यांचे विधान पूर्णपणे घेतलं गेलं नाही. प्रस्थापितांशी लढावं लागेल हा जो मुद्दा आहे ना, हा असा असतो की तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही असतात, तुम्ही ज्या मतदारसंघात जातात त्या मतदारसंघात ऑलरेडी काही प्रस्थापित असतात. म्हणजे मुंबईमध्ये बरं बीएमसी बघितलं तर शिवसेना आहे, तर शिवसेना प्रस्थापित आहे. तर शिवसेनेशी शिवसेना पराभूत करायचं असेल तर भाजपला प्रस्थापितांशी लढा लागणार आहे किंवा मंत्र्या सुद्धा प्रस्थापितांना लढवत. कारण प्रस्थापित म्हणजे त्या ठिकाणी असलं त्यांचं प्राबल्य. तसं विदर्भामध्ये आता भाजपचं प्राबल्य आहे, त्याच्यामुळे मंत्र्याला जर तिथे स्वतःच असं निर्माण करायचं असेल तर त्यांना प्रस्थापितांशी लढावं लागेल, म्हणजे भाजपशी लढावं लागेल. गोष्ट असती की त्यांनी भाजपशी त्यांनी जवळी साधली वगैरे असं जर म्हणतो आपण, राजकीय पक्षांचं एकमेकांशी संबंध असतातच. जर त्यांनी भाजपच्या सोबत जाऊन निवडणूक लढवली असती तर त्याचा फटका मंचला बसला असता. तर मुळातच भाजप असो शिवसेना असो किंवा शिंदेगड असो यांचं ऑलरेडी प्राबल्य आहे सगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे जिथे जागा वाटपाचा प्रश्न आला असता तिथे मंचला अत्यंत कमी जागा मिळाल्या असत्या. म्हणजे उदाहरण घ्यायचं तर आपण जर मुंबईचं घेतलं तर मुंबईमध्ये 247 पैकी 84 जागा शिवसेनेला आहेत, 82 जागा भाजपला आहेत. तर सिटिंग ज्या जागा असतात त्या तो पक्ष सोडत नाही. त्याच्यामुळे मनसेचा जर विचार करता म्हटला असता तर भाजपने सिटिंग पैकी 82 जागा घेतल्या असत्या, काही जागा शिंदे गटाली असल्या आणि उर्वरित जागांमध्ये पुन्हा तुमचं प्राबल्य किती, तुम्ही दुसऱ्या नंबरवर किती ठिकाणी होता, तिसऱ्या नंबर किती ठिकाण, त्या त्या जागा पुन्हा त्या पक्षाला मिळतात. तर भाजप मनसेला काय मिळालं असतं, मनसेला काही मिळालं नसतं. सर आपण समजू त्यांना 25 जागा मिळाल्या असत्या तर 25 पैकी किती जागा ते निवडून येतील. म्हणूनच मुळातच त्यांनी स्वतंत्र लढण्याचा जो निर्णय घेतलाय तो मनसेचं अस्तित्व दाखवून देण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न आहे. दरम्यान आता मनसे आणि भाजपच्या युतीच्या शक्यता मावळल्या का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं निर्माण झालाय. कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटींनी भाजप मनसे युती होणार असल्याच्या शक्यतांनी जोर धरला होता. पण नागपूरमध्ये पक्ष वाढवायचा असेल, पक्षाला बळकटी द्यायची असेल तर प्रस्थापितांशी लढावं लागेल असं मोठं विधान राज ठाकरे यांनी केलं, त्यामुळे भाजप आणि मनसे युती होण्याआधीच फिसकटली की काय अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे यांच्या संभाव्य युतीबाबत विवेक भावसार यांचं काय मत आहे ते आता जाणून घेऊया. छुपी युती असेल, ओपनली मनसे आणि भाजपची युती नसेल, पण तो ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार नगरसेवक निवडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जर भाजप कमजोर असेल तर अशा ठिकाणी भाजप मनसेच्या उमेदवाराला आतून पाठिंबा देऊन त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्याचा किंवा त्याला त्याची मतं कमी करण्याचा प्रयत्न करेल. ही अंतर्गत आणि छुपी युती असेल की ज्याचा फायदा शेवटी भाजपला होणार आहे. दरम्यान मनसेनं मुंबईत सर्व ठिकाणी उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. तर आता भाजपचा गड असलेल्या विदर्भात सुद्धा राज ठाकरे पक्षाची बांधणी करतायत. पण काल पक्ष बांधणीच्या महत्वाच्या बैठकीत प्रस्थापितांशी लढण्याचा निर्धार राज ठाकरे यांनी बोलून दाखवला होता. तर आज त्याही पुढे जाऊन जिथे जो कोणी प्रस्थापित असेल तिथे मनसे लढणार असं सांगत एक प्रकारे विदर्भात भाजप विरोधात मनसेने रणशिंगच फुटलंय. त्यामुळे राज यांनी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत एकला चलो रे या त्यांच्या नाऱ्याला अधोरेखित केलंय. पण तरी येत्या काळात भाजप आणि मनसेची छुपी युती असणार का अशाही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात. दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.